Dear parents, good evening. You are welcome to today's video session. Today we'll discuss about the upcoming annual day, 24th annual day of Nandip Nursery Play School. We'd like to thank all the parents for taking part in the Nandip annual day program. तर आजचा व्हिडिओ आपण मराठीमध्ये करत आहोत, जेणेकरून सर्वांपर्यंत व्यवस्थित हा व्हिडिओ पोहोचणे गरजेचं आहे, कारण येणारा ॲन्युअल डे हा खूप महत्त्वाचा आहे. बघा, आपल्या मुलांनी भरपूर तयारी केलेली आहे आणि पहिल्या प्रथम आपल्या सर्व पालकांचे मी आभार मानत आहे. सर्वांनी ह्या वेळेला ॲन्युअल डेच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यात. रिअल इट इज गुड. तुम्ही तुमच्या मुलांना एनकरेज केलेलं आहे स्टेजवर जाण्यासाठी. अँड फ्रॉम नांदीप साईड मी तुम्हाला अश्युअर करत आहे की ह्या तुम्ही जे काही वेळ आणि कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे त्याचा नक्कीच फायदा तुमच्या मुलांच्या जीवनात होणार आहे. त्या दिवशी सुद्धा तुम्ही अनुभवणार आहात आणि ह्या गोष्टीचा येणाऱ्या काळामधील इम्पॅक्ट आहे. इतर वेळेला जेव्हा शाळे वर्गात ते असतील त्यावेळेला ॲन्युअल डे असू दे किंवा कुठल्याही कार्यक्रमात ते सहभागी सहजरित्या होऊ शकतील याची आम्ही आज तुम्हाला खात्री देत आहोत. अगदी सुंदररित्या त्यांचं सर्व प्रिपरेशन चालू आहे. आम्ही सस्पेन्स ठेवलेलं आहे कुठलं गाणं आहे काही ते सांगितलेलं नाही आहे, कारण जेणेकरून तुम्ही स्टेजवर आपली मुलं कोणत्या गाण्यात परफॉर्म करतात ते पाहणं आवश्यक आहे. बघा, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे. हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांचा आहे. इट्स नॉट दॅट वी आर डुईंग अँड यू आर जस्ट ऑब्झर्विंग. वी शूड वर्क टुगेदर. बघा, बालक पालक आणि शिक्षक जोपर्यंत एकत्र येत नाही, एकत्ररित्या काम करत नाही, तोपर्यंत कुठलीच गोष्ट चांगल्या प्रकारे घडू शकत नाही. तर ज्ञानदीपचा ॲन्युअल डे हे त्याचं एक प्रतीक आहे. आपल्या सर्वांनी मिळून हा कार्यक्रम यशस्वी करायचा आहे, कारण हा कार्यक्रम फक्त आपणच नाही पाहणार आहोत तर यूट्यूबवर अनेक लोक, फेसबुकला अनेक लोक हा कार्यक्रम पाहणार आहोत. त्यामुळे आपल्या मुलांचा कार्यक्रम दर्जेदार व्हावा यासाठी आपण सर्वांनी अधिक असे प्रयत्न केले पाहिजेत. तर काही रूल्स अँड रेग्युलेशन आहेत त्यावर आपण चर्चा करणार आहोत. बघा, उद्या गुरुवारी आम्ही मुलांना ही बॅग देणार आहोत. त्यांची रेग्युलर बॅग्स आहेत, त्याच्यामध्ये बुक्स वगैरे आहेत. तर त्यामध्ये कॉस्ट्युम दिले जाणार आहेत. हे कॉस्ट्युम तुम्ही उद्या घे मुलांनी बॅग आणल्यानंतर तपासून पाहावे त्यांना व्यवस्थित फिट बसतात की नाही, आणि मग हा कॉस्ट्युम त्यांना रविवारी तुम्हाला मुलांना घालायचा आहे. त्यांना चांगला मेकअप करायचा आहे, त्यांची तयारी करायची आहे आणि आपण त्यांना शूज घालायचे आहेत जे आपल्याला हवे आहेत ते, पण व्हाईट सॉक्स कंपल्सरी आहेत. आपली मुलं व्हाईट सॉक्सने स्टेजवर डान्स करण्यासाठी जाणार आहेत, ते शूज घालून डान्स करणार नाही आहेत, कारण शाळेत ते विदाऊट शूजने डान्स करत असतात. त्यामुळे त्या दिवशी शूज स्टेजवर आपण मुलांना घालणार नाही आहेत. आपले शूज सर्वांचे कलेक्ट केले जातील आणि हॉलच्या दुसऱ्या बाजूला ठेवले जातील. जेव्हा अनाउन्समेंट होईल त्यावेळेला तुम्हाला पुढील माहिती दिली जाईल की आपण कधी आपल्या मुलांना पिकअप करण्यासाठी जायचं आहे. कुणी घाई करण्याची गरज नाही आहे. बघा, हा कार्यक्रम आपल्या मुलांचा आहे. आपण सर्व रिलॅक्स आहोत, आपल्याला जेवणाचं सुद्धा काही टेन्शन नाही आहे, आपले सर्व व्यवस्था झालेली आहे. सो वील हॅव द कूल वे दिस प्रोग्राम. तर आपण हा कार्यक्रम जेव्हा तुमच्याकडे गुरुवारी बॅग येणार आहे तेव्हा तुम्ही तपासायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इन्व्हिटेशन कार्ड असणार आहे. हिअर इज युअर इन्व्हिटेशन कार्ड. यू कॅन हॅव लुक ॲट दिस. दिस इज द इन्व्हिटेशन कार्ड. आपल्याला कार्यक्रमाच्यासाठी अध्यक्ष म्हणून, प्रमुख पाहुणे म्हणून फादर अँथोनी येणार आहेत. डॉन बॉस्कोचे प्रिन्सिपल आहेत, नायगाव डॉन बॉस्को ईस्ट आहे, ईस्टला डॉन बॉस्को स्कूल आहे मोठी, त्या शाळेचे प्राचार्य येणार आहेत. त्याच्यानंतर एव्हरेस्ट डाबरे बसिन कॅथलिक बँकेचे डायरेक्टर आहेत, विळगाव विभागातून विळगाव निर्माण तेथून ते आहेत. तर ते सुद्धा आपल्याला ह्या कार्यक्रमासाठी येणार आहेत. तर हे तुमचं इन्व्हिटेशन कार्ड आणि त्याच्या जोडीला सोबत हे दोन पास असणार आहेत. बघा, हे दोन पास हे आपल्याला जेवणासाठी वापरायचे आहेत. आपली जेवणाची पद्धत अशा प्रकारे असतात की आपल्या प्लेट्स एका ठिकाणी असतात, आपला बुफे काउंटर दुसऱ्या ठिकाणी असतो. जेव्हा हे तुम्ही पास काउंटरवर देणार आहात तेव्हा तुम्हाला दोन प्लेट दिल्या जातील. त्या प्लेट तुम्ही घ्यायच्या आहेत जेवणासाठी आणि आपल्या लहान मुलांना सुद्धा आपल्या प्लेटमधून जेवण भरवणं आवश्यक आहे. 2 अधिक 6 वर्षाखालील मुलांपर्यंत तुम्ही तुमच्या मुलांना आपल्या प्लेटमधून भरू शकता. 6 वर्षापलीकडील मुलं असतील तर त्यासाठी तुम्ही त्यांच्यासाठी वेगळी जर प्लेट हवी असेल तर तुम्ही वेगळा पास घेणं गरजेचं आहे. एका पासची कॉस्ट असणार आहे 130 रुपये. बघा, जेवणाचे दर खूप वाढलेले आहेत, तरीसुद्धा आपण मिनिमम खर्चात थोडं आपण बेअर करून हा जेवणाचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. तर अशा प्रकारे जर आपले एक्स्ट्रा गेस्टना सुद्धा आपण बोलू शकता. विशेषतः मला तुम्हाला सर्वांना विनंती करायची की आपण
मुलांच्या आजी आजोबांना सुद्धा ह्या कार्यक्रमाला घेऊन येणं गरजेचं आहे, कारण मुलं त्यांच्या सोबत असतात, ते त्यांच्यावर संस्कार करत असतात, त्यामुळे मुलांचं फार मुलांच्या जीवनात ह्या आजी आजोबांचं फार महत्वाचं स्थान आहे, तर त्यांना सुद्धा तुम्ही घेऊन येणं गरजेचं आहे. यासाठी आपल्याकडे एक्स्ट्रा पासेस अवेलेबल आहेत, तुम्ही आज त्यासाठी नोंदणी करू शकता. जीपे करायचे आणि आपली स्क्रीन माझ्या नंबरवर शेअर करायची आहे, त्यानुसार आपले जे एक्स्ट्रा पासेस आहेत, दीज आर इन्क्लुडेड इन व्हॉट यू आर पेड, याच्या व्यतिरिक्त जे पासेस आहेत ते सुद्धा उद्या तुम्हाला एका दुसऱ्या वेगळ्या एनवलप मध्ये घालून, छोट्या एनवलप मध्ये घालूनच या पाकिटद्वारे दिलं जाईल. वरती लिहिलं जाणार आहे एक्स्ट्रा पासेस, तर ते एनवलप वेगळं असणार आहे. तर हे सगळं पॅकेट आम्ही ह्या बॅग मध्ये घालणार आहोत. या बॅग मध्ये सगळं पॅक केल्यानंतर ह्याला जिपलॉक केलं जाणार आहे. ही बघा, ही जिपलॉक आहे, चेन मध्ये घालून याचं लॉकिंग केलं जाणार आहे, जेणेकरून शक्यतो ही बॅग आपण घरी जबाबदार व्यक्तीने उघडून याच्यातले पासेस वगैरे तपासून घेणं, कॉस्ट्युम तपासून घेणं गरजेचं आहे. पुन्हा ही बॅग शुक्रवारी शाळेत पाठवायची नाहीये, तर हा होमवर्क सोमवार आणि मंगळवार आपल्या शाळेला सुट्टी आहे त्या दिवशी करायचं आहे, आणि मग बुधवारी तुम्ही ही बॅग शाळेत पाठवायची आहे. तर सर्वांनी ह्याची नोंद घेणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या अॅन्युअल डेच्या दिवशी मुलांचं हॉल पर्यंत पोहोचणं खूप महत्वाचं आहे. आम्हाला गेल्या 25 वर्षाचा अनुभव आहे की मुलं किती शाळेत रुळलेली असली तरी नवख्या जागेत जायला सहजासहजी तयार नसतात. त्यासाठी आम्ही शनिवारी शाळा सुरू ठेवलेली आहे. शनिवारी आपली शाळा सकाळी 9 ते 11:30 वाजेपर्यंत असणार आहे, आणि आम्ही मुलांना हॉलवर घेऊन जाणार आहे, ती जागा दाखवणार आहोत आणि त्यांची प्रॅक्टिस सुद्धा तिथे घेणार आहोत. तरी सगळी आम्ही जय्यत अशी तयारी केलेली आहे. फक्त काही महत्वाच्या गोष्टी आहेत, त्याकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. आता वाघोली ज्ञानदीप वाघोली ब्रांच आहे, त्या सर्व पालकांना आमची विनंती आहे, ज्या मुलांनी अॅन्युअल डे मध्ये भाग घेतलाय त्यांनी रविवारी संध्याकाळी 4:30 वाजता आपलं जे चर्च आहे निर्मळ चर्च त्याच्या समोर उभं राहणं, तिथे बस येणार आणि आपल्या मुलांना पिकअप केलं जाणार. तर सर्वांनी 4:30 वाजता निर्मळ चर्चच्या समोर उभं राहणं गरजेचं आहे. तुम्ही विचार कराल, नाही मी जाताना जाणार आहे, ते माझ्या मुलाला घेऊन जाणार. बघा, अनेकदा अनेक प्रश्न उत्पन्न होतात आणि मग मुलं रडत असतात. ते सगळं अवॉइड करण्यासाठी आपण बसची व्यवस्था केलेली आहे, कृपया त्याचा फायदा करून घ्या. तुम्ही मागवून यायचं आहे. पुन्हा एकदा सगळ्यात महत्वाचं आहे की मुलं तिथपर्यंत पोहोचल्यानंतर कोणीही मुलांना भेटण्यासाठी येऊ नये, कारण ते टीचरच्या सोबत व्यवस्थित असणार. भेटायला आल्यानंतर मुलं रडण्याची शक्यता आहे. बघा, एका दिवसाचा अनुभव नाही तर अनेक वर्षाचा असा अनुभव आहे. सो यू जस्ट कम अँड सीट इन द हॉल, विल टेक केअर एव्हरीथिंग. आम्ही त्यांची सगळी काळजी घेऊ, तुम्ही काही चिंता करण्याची गरज नाही आहे. आमच्याकडे सफिशियंट लोक आहेत, ऍडिशनल लोकांना आम्ही बोलावलेलं आहे, ते आम्हाला मदत करणार आहे, आणि इट विल बिकम एव्हरीथिंग विल बी स्मूथ, यू डोंट हॅव टू वरी अबाउट इट. तर हा प्रश्न आपल्या सर्वांना समजला असेल असं मी तुम्हाला एकदा सांगत आहे की ज्ञानदीप वाघोलीतल्या मुलांनी 4:30 वाजता निर्मळ चर्च जवळ जमायचं आहे. ज्ञानदीप सागरशेत ब्रांच आहे, त्या लोकांनी सुद्धा 4:30 वाजता 4:20 मिनिटांनी ज्ञानदीपच्या सागरशेत शाखेमध्ये आपल्या मुलांना तयार करून, मेकअप करून, व्यवस्थित ड्रेसअप करून आपल्या मुलांना तिथे घेऊन येणं, जेणेकरून बसमधून आपली सर्व मुलं आपल्या हॉलपर्यंत येणार आहे. दुसरं महत्वाचं आहे की आपल्या मुलांना तुम्ही शूज कोणते हवेत ते तशा पद्धतीतले घालू शकता, पण त्यामध्ये व्हाईट सॉक्स असणं गरजेचं आहे, मुलींना सुद्धा आणि मुलांना सुद्धा, सर्वांनी व्हाईट सॉक्स, कारण आपली मुलं इथे शूज घालून प्रॅक्टिस करत नाही आहे, तर ते प्रॅक्टिस करत असताना विदाऊट शूजने प्रॅक्टिस करत असतात, त्यामुळे सर्व व्हाईट सॉक्स घालून आपली सर्व मुलं आपली स्टेजवर जाणार आहे. तर सर्वांनी एक व्हाईट, ज्यांच्याकडे नसतील त्यांनी हा सॉक्सचा एक पेअर मुलांसाठी खरेदी करणं गरजेचं आहे, आणि सर्व मुलांना सिमिलरिटी येणं गरजेचं आहे, त्यामुळे आपण हा खर्च करणं आवश्यक आहे. तर त्या दृष्टीने आपली सर्व मुलं व्हाईट सॉक्स घालून स्टेजवर जाणार आहेत. दुसरी याच्यात महत्वाची गोष्ट, हा जो कॉस्ट्युम तुम्हाला दिलेला आहे, हा कॉस्ट्युम त्या दिवशी तिथे चेंज करणं आणि पुन्हा टीचरकडे सबमिट करणं फार महत्वाचं आहे. बघा, तुमच्या मुलांना कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर 2 आयटममध्ये त्यांना असणार आहे, एक त्यांचा डान्स असणार आहे, एक त्यांचा ग्रुप सॉन्ग एकत्र असणार आहे. तर त्याच्यामध्ये भाग झाल्यानंतर अनाउन्समेंट केली जाईल की ह्या क्लासचा हा कार्यक्रम संपलेला आहे, की त्यांच्या पालकांनी हॉलच्या डाव्या बाजूला येऊन आपल्या मुलांना पिकअप करायचं, तर त्यांनी त्या पद्धतीने तिथे यायचं. सगळ्यांनी गोंधळ करू नये,
आपल्याला माहित असलं पाहिजे की आपलं मूल कुठल्या क्लासमध्ये आहे. आणि इन्व्हिटेशन कार्डवर आम्ही तसा स्टॅम्प सुद्धा मारू, रोज क्लास आहे का सनफ्लॉवर क्लास आहे, ते तुम्ही तो वाचून घेणं महत्वाचं आहे. हां, तर आपली मुलं कुठे जातात, वाघोलीतले जातात त्यांना लिहिण्याची गरज नाही, सागरशेतले जातात त्यांनाही लिहिण्याची गरज नाही. फक्त गिरीजला येणारे क्लास, दोन क्लास आहेत आपल्याकडे, रोज आणि सनफ्लॉवर, तर त्यांचा स्टॅम्प आपण एनवलोपवर लावणार आहोत, त्यानुसार तुम्ही ते पाहणं गरजेचं आहे. तसेच दुसरं महत्वाचं म्हणजे कॉस्ट्युम देताना आम्ही एका बॅगचा वापर केलेला आहे. बघा, याच्या ही मनश्रीची बॅग आहे, ते मनश्रीचं नाव ह्या बॅगवर लिहिलेलं आहे. तर कॉस्ट्युम आम्हाला रिटर्न करताना तुम्ही ह्याच पिशवीतून रिटर्न करावा अशी अपेक्षा आहे. थोडस पेनफुल वर्क आहे तुम्हाला ती पिशवी व्यवस्थित सांभाळून ठेवणं वगैरे, परंतु तुम्ही हे करू शकाल यावर आमची पूर्णतः खात्री आहे आणि भरोसा आहे. म्हणून तुम्ही शक्यतो ह्याच बॅगमध्ये रिटर्न केल्यानंतर टीचरच्या लक्षात येणार आहे की मनश्रीचा कॉस्ट्युम रिटर्न आलाय, सुशील टिक मार. त्यामुळे सोबत येताना आता पार्टी ड्रेस घेऊन येणं गरजेचं आहे, कारण आपण तिथे ड्रेस चेंजेस करणार आहोत. त्याच्यानंतर बघा, जेव्हा मुलं शाळेत येणार आहेत त्यावेळेला तुम्ही त्यांच्यासोबत पाणी, स्नॅक्स, रुमाल काही देऊ नका, कारण आम्ही सगळी त्यांच्या स्नॅक्सची व्यवस्था केलेली आहे, पाण्याची व्यवस्था आहे. सून एज दे कम टू हॉलवर आल्यानंतर, सून एज दे कम टू ते हॉलवर आल्याबरोबर आम्ही काय करणार आहोत, त्यांना स्नॅक्स आणि पाणी वगैरे सगळं देणार. मात्र तुम्ही आपल्याबरोबर थोडासा स्नॅक्स कॅरी करू शकता, पाणी, कारण समजा तुमच्या मुलांचं लवकर जर आटपलं तर बराचसा वेळ मधला असणार आहे, त्यावेळेला तुम्ही आपल्या मुलांना स्नॅक्स वगैरे देऊ शकता. कारण जोपर्यंत जेवण सुरू होण्यासाठी 7:45 आपण बुफे ओपन करणार आहोत, 7:45 to 8:00. ओके, तर त्या हिशेबाने थोडासा वेळ जाण्याची शक्यता आहे, तर त्या दृष्टीने आपण आपल्या मुलांना स्नॅक्स थोडा प्रोव्हाइड करणं गरजेचं. बघा, याच्यामध्ये तुम्ही सर्वजण आपल्या मुलांचा छानपैकी मेकअप करणार आहात, ह्याच्यात वाद नाही आहे. तर तो मेकअप खूप भडक पण नसावा, लाईट मेकअप करावा, जेणेकरून आपल्या मुलांना जसं शोभेल अशा पद्धतीने तुम्ही हा मेकअप करून मुलांना पाठवायचा. दुसरं याच्यात फार महत्वाचं असते, प्लीज अवॉइड द गोल्डन ऑर्नामेंट्स. बरेचदा काही मुलं इयररिंग्स सोन्याच्या वगैरे, मुली सोन्याचे इयररिंग्स वगैरे घालून देतात किंवा काही चेन्स वगैरे घालतात, प्लीज अवॉइड दॅट. आणि ह्या दिवशी अशी घटना एकदा घडलेली की त्यावेळेला सोन्याचं इयररिंग्स हरवल्या होत्या आणि देट वॉज व्हेरी डिफिकल्ट टू फाइंड आउट एवढ्या मोठ्या हॉलमध्ये. तर प्लीज आपण सर्वांनी काळजी घ्यायची की आपण कुठल्याही प्रकारचे ऑर्नामेंट्स मुलांना घातले तर तुम्ही त्याची काय जबाबदारी घेणार आहात. ते जर हरवले सो वी डोंट टेक अ रिस्पॉन्सिबिलिटी, कारण खूप डिफिकल्ट असते. एक तर मुलांना परक्या नवख्या जागेत सांभाळणं खूप डिफिकल्ट असते, अशा वेळेला ते प्रत्येक छोट्या मोठ्या ऑर्नामेंटसाठी टीचर तेवढा वेळ देऊ शकणार नाही. शाळेत वेगळी गोष्ट असते, बाहेरच्या हॉलच्या ठिकाणी वेगळी गोष्ट. तर तुम्ही असं काही घालणार असाल तर आपल्या मुलांना सांगायचं की याची काळजी घे, कुठे पडलं तर उचलून पुन्हा खिशात वगैरे ठेव, अशा प्रकारची सूचना तुम्ही करायची. अदरवाईज डोंट, प्लीज अवॉइड दिस टाइप ऑफ ऑर्नामेंट्स. शक्यतो आपण हे ऑर्नामेंट्स अवॉइड करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे की आपण पार्किंग करताना गाड्या सुद्धा व्यवस्थित लावणं गरजेचं आहे. काही घाई असण्याची गरज नाही, भरपूर मोठं ग्राउंड आहे, व्यवस्थित लावा. एकदम सर्वजण गेट जवळ लावणार, झालं की मला लवकर घरी पळायचं आहे, वेट अँड रिलॅक्स, आलं का 9 च्या अगोदर तुम्ही घरी पोहोचाल याची आम्ही गॅरंटी देतो. जेवून आपण 9 पर्यंत 9:30 पर्यंत घरी जाणार, तर त्या दृष्टीने आपण सर्वांनी काळजी घ्यायची. जे लांबचे लोक आहेत ते पहिले जेवणासाठी जातील, त्याच्यानंतर जे दुसरे लोक आहेत जवळपासचे ते इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. बघा कसं आहे की तुम्ही हा ड्रेस आयन करण्यासाठी लॉन्ड्रीमध्ये जा, जेणेकरून तो व्यवस्थित आयन केला जाईल आणि दिसायला सुद्धा सुंदर दिसला जाईल. घरी आयन करू नका, कारण बऱ्याच वेळेला हा ड्रेस जळण्याची शक्यता असते आणि जर ड्रेस खराब झाला असं आमच्या निदर्शनास आलं तर तुम्हाला त्यासाठी 500 रुपये चार्जेस भरावे लागतील. सो यू हॅव टू टेक केअर ऑफ द कॉस्ट्युम, हे सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सो वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच. तुमच्या सगळ्यांच्या सर्व सूचना असतील त्या तुम्ही माझ्यासाठी पाठवू शकता, काही आणखीन काही अपडेट असतील ते पुन्हा तुम्हाला दिले जातील. बट बी टुगेदर आणि आपण हा एकंदरीत कार्यक्रम सक्सेसफुल करूया.